वसुंधरा ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत मराठी वेब सिरीज चांडाळ चौकडी. गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी पाता, जो तो समजू लागे स्वतःला बल्ला मोठा नेता. हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाता, जो तो समजू लागे स्वतःला बल्ला मोठा नेता. आब अर्धी उगी फुकाचा, आब अर्धी उगी फुकाचा, हळूच मारद दडी चांडाळ चौकडी, चांडाळ चौकडी. चहायला ह्या कामगारांच्या जीवावर ना बांधकाम काढायचं म्हणजे गरदार ऐकावं लागते आम्हाला. हे काय आहे का, एक तरी राडा सगळा, इकडचं दिलं इकडं टाकून, तिकडं दिलं इकडं टाकून. ओ तात्या, इकडं काय कराल्या? अरे काय चुका काय म्हणला? हे काय करायला म्हणलं? तुला काय तपासच नाही आजकिन? नाही, मी तिकडे बादशाह सगळं होतो, त्याच्यामुळे मला इकडं काय अंदाजच आला नाही. अरे ते काय झालं माहितीये का, बल सुखाचे काय तब्येत काय सुधारणाच. होय हो, सुखा चाललाय सुकून सुकून. सुखाला जरा असं जरा चिकन मटन चारलं पाहिजे म्हणलं. होय का, आता जर बाहेरून चिकन आणायचं म्हणलं तर परवडणार आहे का? नाही नाही, लई महाग झाले. मग आता तुला जे वडापाव रोज खातो ना, तर वडापाव खाता तुला रोज सकाळ सकाळ चिकन मसाला आणि चिकन लॉलीपॉप चारवा म्हणून काय चाललंय, पोल्ट्री टाकायचं काम चाललंय आपलं. होय का, पोल्ट्री फार्म टाकायला. त्याचं जे बांधकामाचं साहित्य बघा, ते कसं टाकले. आज जरा सुट्टी आहे, मजूर काय आला नाही, तर कसं टाकून दिलं बघ, इकडून तिकडून एखादं चोरी करून जर घेऊन गेलं तर कसं व्हायचं सांग बरं, नुकसान कोणाच व्हायचं? नाही नाही तात्या, हे लई नुकसान आहे. अहो तुम्हाला सांगतो, मालक नसल्या हे लोक कामच करणार. तुम्ही माझ्या कानावर घातल्या असल्या मी थांबलो असतो की इकडं. नाही नाही, आता उद्यापासून तेच करायचंय, मुकादा म्हणून इथं ठेवणार आहे मी. सगळं काम करून घ्यायचं व्यवस्थित, नाही तू बस यांचा टंगाळा मागाळा करत. नाही नाही, मी आता तुम्ही काम सांगितलंय म्हणजे मी चोख काम करतो. चोख काम कर, कारण जर पोल्ट्री झाल्याच्या नंतर तुला चिकन विळणला खायला. नाही पण चिकन ऊन माझ्या लक्षात आले, ते बादशाह गेलंय तसं दोन तीन दिवस झालं मला चिकनच भेटणार चाललं. त्याचं काय माहितीये का, आता कोंबड्या आल्या ना पोल्ट्री फार्म टाकल्यानंतर कसं असतं माहितीये का, सगळ्या कोंबड्या काय सारख्या नसतात, काही आंधळ्या पांगळ्या लोळ्या पिंपळ्याला मला येतात. अशा आंधळ्या पांगळ्या कोंबड्या कुठेतरी फेकून देण्यापेक्षा तुला आपलं चिकन खायला द्यायला हरकत नाही. अहो जरा चांगल्या द्या की. बर देव, चांगलं पण देव. बर काय जोडीदाराचं काय खास खबर लागली का? नाही बादशाह बादशाला पोलिसांनी नेलंय दोन दिवस झालं. ते माहिती केलं आता अख्ख्या गावाला माहिती की पोलिसांनी नेलंय, पण बाबा काय परत येणं जाणं येणार आहे सुटणार आहे काय कळालं का नाही? काय नाही, मला तर काहीच पत्ता लागण्याचा नाही. ते काय झालंय माहितीये का, मी गेलो होतो काल पोलीस स्टेशनला, मी विचारलं की काय बाबा नेमकं आमच्या पोरात चूक काय काय केलंय त्याने काय नाही. पोलीस एक शब्द बोलायला तयार नाही तो. होय का, आईला ओके वारं सुटलं की नारळाची नारळ बिरळ पडतात डोक्यात बरं का आपल्या. पुढं सर, कारण काय बघा सर, पुढं सर पुढं सर पुढे नारळ डोक्यात पडतील सर पुढे. बाबा पुढे काल काय झालं माहितीये का, मला पक्क धरा. पाहुणे आलत, पाहुण्याची गाडी लावली होती नारळ झाडाखाली, वारा असं सुटलं जे नारळ वरून पडला पुढचं काचच सगळ्याच धड्याच. होय का, आवडे नारळ झाड चांगले तेवढे बाबा धोकादायक पण असत. तर मुद्दा असं होता की पोलीस काय मला ते बादशाचं काय सांगणार होता हे बात. मग आता काय करावा, पण काय बादशाह रे काय असं काय उद्योग केलाय बरं नेमका पोलिसांनी धरून नेला, हिने का चोरी केली का कुठल्या बायला काय म्हणला का काय केलंय का काय कळणार नेमकं हिने काय केलंय ते. तुला काय माहिती काय? नाही नाही बाबा, मला बी काय माहित नाही, ते बादशाच्या जीवाला माहित. पण तुझा एवढा जुडीदार म्हणल्याच्यानंतर तुला कळायला पाहिजे ना. नाही मला सांगितलंच नाही काय ते. बरं का, तसं चोरी बिरी करायचं पण केली तरी खाण्यापिण्यात चोरी करेल, ते कोणा चिकू चोरल पिरू चोरल पण असले चोरी करणार नाही, कोणत्या बाईला काय असं म्हणणार नाही, पण काय उद्योग केला कोणा ठोक. पण बघू आता पोलीस काय ज्या ठेवायचे नाही तर सोडतील, सोडल्याच्या नंतर आल्यावर त्याला विचारू काय उद्योग केला ते आपण. बरं तर काय कर, उद्यापासून इथं बांधकामावरती लक्ष दे, पाणी बिणी मारायचं कामगारांकडून काम करून घ्यायचं. चालतंय चालतंय, जा मग तू आता. हो हो, पांडुरंगा रामा. अरे पोलिसाला काही दया माया आहे का नाही? अरे शाना सुरता माणूस आहे, गावचा सरपंच माणूस आहे, शासकीय अधिकारी माणूस आहे, शिकित जात नाही एवढं. अरे चूक माझी नाही काय नाही, गुन्हा केला दुसऱ्यानी आलोय अंगावर माझ्या. ए नाही
त्यांनी मेन माणूस पकडलं नाही, मला धरलंय, मला मारण्यात तुडून काढलंय. त्या पोलिसांना लय अवघड केलंय. त्यांना सांगतो मी आता, फोन केला नाही त्यांना, सांग समजून सांगतो. आणि मेन कोण आहे ना त्याच्या माग लागणार. काय तुमचा कुठं निघाला? कुठं निघाला माझी लग्न करायला निघाला. येतीस का तू कलर म्हणून? चल काय झालं? काय झालं म्हणजे काय? आताच मालिश करून आलोय मी. राहू द्या राहू द्या. मालिश केले अंगाला हात नेला होता म्हणे चार दिवस बाईच्या. बाईच्या म्हणजे बाईने कोणी लावलं नाही बाईच्या आपल्या अंगाला हात. नाही आत म्हणजे गेलतो ना मी पोलिसांनी. तुम्हाला माहित आहे मला कसं नेलत धरून? पोलिसांनी उग इथं नेलं मला धरून तुमच्या देखत. जसा गावच्या बाहेर गेला या मस्त पुढं बसवला गाडीच्या मस्त बिरी 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 चिरी चिरी डायरेक्ट आतमध्ये. आतमध्ये गेलो तर काय त्यांची जंगी पार्टी होती. पार्टी होती त्यांची मोठमोठली साहेब आली. वया वगैरे असे नाचल्या गौतमी पाटल्या सारखं मला मधात बसलो शेंटरला. आणि मग ती तसली झारची टोपी होती मला. जालरची टोपी घालून मस्त आडी घालून कोंड्यात पान बिन मस्त. मी मला सुट्टे पैसे दिले दादाचे नोट्या 100-100 उडवायला. मी नाही बायावर पोलिसांनी घेऊन मला बार मध्ये गेले पुलं तिकडं. तुला कशाला तिकडे? तू काय नाचते काय तिकडे जाऊन? बस तू काय काम असते माणसं तिच्या आईला सारखं सारखं माझं माझं बोलते तोंड देते मुस्कड फोडीन तू. अरे बाप काय सांगा कैदी तर गळ्यात पडून रडे. येऊ द्या ना मला. नाही म्हणे लय चांगला माणूस एक कैदी इथून असा पाया बसून तर सगळं चोपून दिलं कैदीनं. अरे गप नाही चोपलंय ना नीट असते. गालायला काय नाही इकडे जराशी जास्त मालिश केली. हा इकडे केली. हा मस्त तेल लावून खरजुल्या लागलाय मोठ्या मोठ्या बाता मारायला आमच्या पुढं. चांगला पोलिसांनी कुत्र्या तुडवलेला दिसतोय. शायनिंग मारायला लागलाय आमच्या पुढं. म्हणे आई शिकली बाया नाचवल्या बिर्याणी चारली. त्याच नाहीये पोलिसांनी मला लय तुडवला पण त्याचं कारण वेगळं आहे बाई. त्या गुन्हा केला दुसऱ्यानं आणि आला माझ्या अंगावर. हा म्हणून एक कळलं बादशाह तुला पोलिसांनी नेलं का? अरे काय सांगाव या पोलिसांना काय कळलं नाही. अरे माझा मोबाईल कोणतरी धापला त्या दिवशी आणि नको त्या ठिकाणी फोन लावले जिथं तिथं लोकांना शिव दिलं पोलिसाला शिव दिलं. चार पाच पोलिसाला शिव दिल्या त्यांनी 100 नंबर लावला लावलं शिव दिल्या पोलिसांना. अरे मग काय पोलिसांनी येऊन मला धरलाय झोडपला मारण्याचा. त्या कोणी जो केला असेल ना ते मोबाईल चोरून त्याच्या ना त्याच्या नाही डोक्यात दगडा घातला ना तर मग नाव. तुला काय माहितीये सांग मला. तिला काय नाही माहिती. मला माहिती कोणी केलं तुझा मोबाईल. कोणी केलाय रे तिच्या आईला? ते झुंगळे अण्णा झुरंग्या का? ती टकलेलंय बाराचं ते तोंडाव नको जाऊ. दिसायला बायवर डोळा असे ती. नाही 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 ती दोघच होती झुरंगे आणि ते देवर. ती दोघ होती आणि तिथं बसली होती. माया पशी बसली म्हणलं काय कुठं नाही गेला. नाही झुरंग्याच्या नाही आजच्या डोळ्यात बोट्या घातले ना मिरची उडवून त्या आपल्या नावाचा बादशाह नाही त्याच्या नाही इथं लाकूड नाही. तुम्ही बाजूला हा नाही तर तुमच्या डोक्यात घाली. तुम्ही आता माझा द्यायचा नाही तुमचा संपला का त्याच्या मायच्या. पांडवा आज लय ऊन लागते बाबा. कसला आभाळ आलाय हा दिसत आभाळ येते वारं सुटलंय ना आभाळ येते. पावसाचा काय तपास होईल होईल तपास होईल. अहो म्हणतात त्यांनी सांगितले होईल म्हणून होय हा पंजाब डस अंदाज भारी अंदाज अंदाज मग काय तरी आपलं सांगितलं बोला की हा बसलोय बसा की कुठे गेल का? शेतात गेलते मरणाचं ऊन झालंय काम करू वाटा ना. चला जावं घरी. काय केलंय शेतात? काय केलंय सोयाबीन चाललोय फुलावर चाललंय पाणी आणलं होत ना बघा. बरं झालं बघा पाणी भेटलं ऊन होता ना जर पाणी पिया ती वडती.
मारलं पाहिजे बरं का तिला पण सोपं नाही एका बाई माणसाने एवढी शेती करायची हँडल कर सोपं नाही आणि रुपा ताई तुम्ही तुमच्या कामात आम्ही आमच्या कामात 5-10 मिनिटं आलो मित्र गप्पा आणतोय गप्पा मारताय ढेरे बघा तुमच्या थांब या दोघांना लय नुकसान केलंय मला ना माझा मोबाईल चोरला माझ्या मोबाईल चोरून यांनी सगळ्या दुनियेत फोन लावले कोणाला फोन लावले पोलिसाला फोन लावले यांनी आणि मला पोलीस स्टेशनला जावलं अरे आम्ही चोरलाच नाही मोबाईल चोरलं नाही अरे हरम खर मी जवळ झोपलो होती रुपये वहिनी मी तिथं झोपलो लिवा खाली हे दोघं आली गप्पा मारले मारले आणि मला जशी झोप लागली पुन्हा आली आणि पुन्हा मोबाईल घेऊन गेली सगळं गेलं समजा अण्णा परत जाऊन मा घरी आला असं मला नाही सांगता येतो तू इकडून नाही इकडून रुपये वहिनी तुम्ही आता काय करा घरी जा मला यांना भोंगळ करून हाणायचंय बघायचंय का तुम्हाला नाही बघा ना अरे आम्ही मोबाईल चोरला चोरला नाही चोरला नाही तुम्ही माझं द्यायचं नाही मोबाईल द्यायचं डोक्यात गाडी घालत खरं सांगा अरे पण आम्ही चोरलाच नाही आणि त्याच्यावर आम्ही संभाषण केलंच नाही तर तू काय तुम्ही लक्षात येतो अरे मोबाईल चोरला कोणी त्याच्यावरून संभाषण केलंय कोणी आणि आपल्याला हा भाडका हाणतोय आणि आपल्याला काही माहिती नाही वैती नाही त्यांनी शहाणी शक न करताच आपल्याला हाणलंय बेन मोकर घेणे देण्याचं काय पांडबाई बरोबर नाही बघू बघू त्याच्याकडे बघूच जरा खायच्या कामाची महिने तू अजिबात काम करत नाही सर मुळे तर मी काय म्हणते वर चढून बघू का वर आलं असेल चढ झाडावर अहो मग वर दिसतात येतात की नारळ अगं महिने अजून काहीच नाही त्याला बघ काहीच पण नाही आलेलं कसं झाड लागणार आहे काहीतरी आवाज येत आहे बघा तसं ती बघ काम चालू बांधकाम तिकडे बावळा मला वाटलं नारळच पडतंय का काय नाही महिने तुला खायशिवाय दुसरं काय येतं का नाही मोनाताई चला पिरू खायला मोनाताई चला नारळ पाणी प्यायला अगं काय महिने अख्या खाण्यावर जिंदगी चालली मोनाताई कसं खाऊन खाऊन होत ना नारळ वाणी ना नारळ वाणी कशाला बस कुठं चालले होते काय शेतातून आले होते काय आणलं का खायला काय हिचं काय तू खाऊस का आता या मोणताईने नारळ बी नाही पेरू नाही म्हटलं तुम्ही चाललाय तर जरा जाऊया काय महिने डोकं नको खाऊ मी आताच ती असते किरकिर ऐकून आले अहो काय झालं मोनताई मी गेले ते शेतात आणि तिकडून येताना मला ते धुरून घ्या आणलं पांडवा भेटले मग त्यांच्यासोबत बोलत बसले त्यावर तर बादशाह आलाय असं मोठं दांडक घेऊन त्या आणलं थांबायला लागलाय की म्हणताय हा मग हाणलं काय लय आणला अहो हाणलं असं खाली पाडू पाडू हाणलंय पाठ आणि त्या दोघांच्या मध्ये त्या पांडवाचा खोब तुम्ही काय करतो तिकडं अहो मी गेले ते शेतात मी तेच तर सांगते तुम्हाला तुम्हाला हाणलं का काय मला मला वाटलं तुम्हाला बी हाणलं असेल बादशाह मला कसं हाणल बादशाह हाणल पाहिजे तिला काय वाटलं एखादा रस्ता बिट्टा बसला नाही नाही मी सोडायचंय बादशाला अहो त्याचं झालं असं तू म्हणत होता माझा फोन चोरलाय माझ्या फोनवरनं फोन केलाय म्हणून हाणत होता बाई त्याला त्या दिवशी नाही ते आपण गंमत केली म्हणत आहे पण केलं आपण त्यांना मार खायला लागला का नाही विना करा अहो तिचं काय झालं माहिती का बादशाह आम्हाला पण भेटला की बर बादशाला मीच सांगितलं म्हणलं झुरून घ्याने तुझा मोबाईल चोरला
घ्या आता तवा तू गेलाय तवा तावून मरलाच हानला असेल हानलं अहो मला म्हणला पटकन निघायतलं हा का तर म्हणे यांना भोंगळ करून हाणायचं मला थांबायचं की तिथेच भोंगळ करून हाणणार होते म्हणजे बादशाचा काही नियम नाही करायचा बिरायचा काय भरोसा बिरोसा अन्नाला काय उन्हाकारचं भोंगळ करून हाणलं का काय बादशी काय माहिती बाय पण बरं झालं तसंच पाहिजे झुरंगी अन्नाला महिनीला बी एकदा हाणाय पाहिजे बघ म्हणा वहिनी आपण चांगलीच कळ लावून दिली हो ह्यांची नेहमी ही काय करतात ह्याची कळ लावून त्याची कळ लावून भांडणं कळ लावून दे त्याची भांडणं लावून दे मी जाते मला लई काम आहे घरी बरोबर मोनताई चला परत दुसऱ्या झाडावर जाऊया बादशाह तू 3-4 दिवस गावात नव्हतास तवा गावाचा कारभार मी बघितला मी गाववाल्याला सांगितलं आता गावावर काही सरपंच नाहीत त्याच्या गैरहजेरीत मी येड्या मी काय विचारलं तुला की बाबा गाव कसे काय नाही मी तिकडे 2-4 दिवस गेलो तर बरोबर का सगळं गाव नाही नाही सगळं गाव मी सांभाळलो फक्त सह्या करायचा अधिकार नव्हता मला सह्या सह्या कायला करतो मला सह्या करायचा अधिकार नाही ते आपल्या करतोय माझ्या सह्या मलाच नाही अधिकार तुला कोणून देणार अधिकार हे तोडून टाकतो का मी तुला रोज देतोय तोडून टाकतो नको राहू दे वाढायले झाड आता आता तर नाही तोडून टाक नाही तर पण बादशाह तुला तिकडे नेल्यावर लय हल्ल काय अरे बाप त्या पोलिसांना अरे नको नाही मी नाही मी मला वाटलं सरपंच आहे म्हणल्या ना तुला खुर्ची मला दिली मी जावाई आहे त्यांचा पोलिसांचा नाही तू घर जावाई आहे अरे लय हाणलं रे बदाडलं रे मी त्याला म्हणत होत बाबा नका असं करू कि बाबा नका हाणू अरे काय काय मग आज हाऊ दे म्हणलं तर मला असं माझं आलं जमत नाही तू माझ्या माझं कोणी आलं ना जमत नाही पोलिसाचा सगळा झाडावर काढायला का मग अरे बाबा पण तुला सांगतो ज्यांनी कोणी केलं ना अरे ते मोबाईल घेऊन गेलो कोणतरी आणि ते मोबाईल घेऊन गेले सगळ्या दुलाला फोन लावले कि असं तसं शिवे दिल्या माझ्या मोबाईलवर पोलिसाला फोन लावले बघ अच्छा म्हणजे तुझ्या मोबाईलवरून फोन लावल्यानं शिवा दिल्यानं तुला पोलिसांना घेऊन गेलेत मग पोलिसांनी नेल आणि मला लय बदा 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 तुला कळालं का कोण होत ते चोर कोण होता कळालं नाही तर झुरंग्या होत्या म्हणजे झुरंग्या झुरंग्या होय कोण म्हणलं तुला महिना हा महिना म्हणली नाही झुरंग्याला असं हाणलं बाबा त्याच्या बापदादी त्याला कोणी कसं हाणलं ना नाही नाही लई हाणायला पाहिजे होत लई भोंगळ्या करून हाणले म्या बाका केलं बा भोंगळ्या करून कपडे काढून घेतले आणि गावात येऊन नका दिलं म्हणजे मला बोलतेत म्हणजे काय जोकीला माफी नाही पण गावाला पण माफी नाही गावा लय शहाण आहे गाव ए बस बस झालं गावाने काय केलं हे गावाने काय केलं गावाने एखादा आलं का माझ्यासमोर आलं का म्हणलं का की बाबा याला बादशाला चाललंय तर चोरून लपून न्या सगळ्या गावाच्या समोर माझ्या डिंडा काढल्यासारखं पोलिसांनी नेलं आणि खुद खुद हसत होतं सगळं गाव फिदफिद हसायचं सगळं गाव मग या गावाला जसं मला हसलं ना अख्ख्या गावाला हसलं पाहिजे कोणी ना कोणी आपल्या मी गावाला बराबर खेळ खंडोब करणार काय करणार काय करणार आहे तू नुसतं बघत राह रे तू माझ्या सोबत चल रे मग सांग नाही नाही मी तुझ्या सोबतच तू बघ तू आज रात्री काय करतो ऐका हो ऐका आज रात्री 12 वाजल्यापासून काय येडपटे रे तो काय झालं तुला काय अक्कल बिकल आहे काय अशी अशी डवडी देते का मग डवडी अशी अख्या सुरात डायरेक्ट घरात आणि घरातून दारात अशी डवडी आली पाहिजे तसली द्याची आवाज खणखण वाजवून खणखण दे ऐका हो ऐका आज रात्री 12 वाजलं तवापासून सरपंचाच्या आदेशानुसार येसुपायची नोंद बंद करण्यात येणार आहे हो आपल्याला काय बाबळे आपल्या नादाला लागलं तर वाटोळच करतो आपण पण सरपंच हे जरा नोट बंद करणं जरा अवघडच वाटायला येऊ मला काय अवघड वाटायला लागलं रे नाही पण अचानक कशाला बंद करायची म्हणतो तुला काय करायचंय
अरे तू कोण आहे? नाही मी शिपाई आहे. तुमच्या संघात आहे. मग तुला धू म्हणलं की धुवायचं. काय काय आहे म्हणून नाही विचारायचं. हे ती अडवण चल लवंडी दी बाकीचे चौकशा ऐका. आज राती बारा वाजलं तेव्हापासून ही सुपाईची नोंद बंद करण्यात आली आहे हो. आपल्या सरपंचाच्या आदेशानुसार ही सुपाईची नोट बंद करण्यात येणार आहे हो. अहो तुम्हाला माहित नाही का सरपंचाच्या आदेशानुसार ही सुपाईची नोट आता बंद करण्यात येणार आहे. बंद करणार आहे? हा 20 रुपये जी नोट आहे ती आम्ही 12 नंतर बंद करणार आहे. तुमकडे गावात नोट राहणार नाही. डोकं बिकं फिरला का काय? डोकं तुमचं फिरला असेल. हा आम्ही काय बोललो का वर सरकार करत नाट्य पण तेव्हा काही तुमचं तोंड गेलं होतं कुठं? आता आम्ही केलं की लग आम्हाला उलट सुलट पलट मलट बोलायला लागल्या. अरे ती सरकार आहे तुम्ही तिथं आले. आम्ही काय सरकार नाही का? मी कोण आहे? बादशाह म्हणजे गावचा सरकार आहे. सरकार सरपंच पद आहे बादशाह. तुम्हाला सांगतो 20 नोटा असेल तर आजच्या सगळं काही उडून टाका. दुकानात जा पेस्ट घ्या फॅरन लावल्या घ्या. बघा याच्याकडे 20 रुपये होते. 2 पेस्ट घेतले आम्ही. विच नोट बघायला नाही आम्हाला. काय विचारती का? आम्ही ऑनलाईन करतो पेमेंट. तुमचा बरं ऑनलाईन आहे पण आम्ही ऑनलाईन पण 20 रुपये बंद करणार आहे. सगळं बंद करणार आमचं ऐकता सांग नाही ते. मग मग तुम्हाला सांगतो मोनाताई सरपंचाने निर्णय घेतला ते चांगला निर्णय घेतला. कमी दर्जाचा आपल्या बाजारपेठ मध्ये धंदा करायचाच नाही त्याच्यासाठी हे निर्णय घेतला. चल तू आपल्याला सरपंचाच्या आदेशानुसार बंद करण्यात येणार आहे. काय लावलंय? काय लावलं म्हणजे काय? तुम्हाला करायचं काय? ऐकायचं गपचित नीट का असं खाली मान घालून पुढे निघायचं. शानपणे करायचं नाही. सरपंचांनी जे केलंय ते नीट ऐकायचं. ऐकायला सरपंचाच्या आदेशानुसार आता इसुपाच्या नोटा गावात चालणार नाही. अजिबात नाही. मनमानी माझी गाव कोणाचं आहे? गाव ताब्यात कोणाचं आहे? आज आज तुमच्या नोटा बंद केल्या उद्या तुमच्या भाकरी बंद करू शकतो. परदेशी बायका माहेराला नेऊन घालू शकतो मी. घालायच्या का बायका माहेराला नेऊन? तुमचा मनमानी कारभार आम्ही ऐकून नाही घेणार. आता तुमची नाटक आहे का नाही? पहिले तू आले देत असतो. नॉर्मलचे काय सरपंच आहे का कोण आहे? अरे पण नोटा बंदी करून काय करणार? काय करू आम्ही? आमच्या आमच्या फायद्यासाठी करतो. गावच्या फायद्यासाठी करतो. देशाच्या फायद्यासाठी करतो. नाही का रे? देशाच्या फायद्यासाठी. देशाचा फायदा आहे. नोटबंदी 20 रुपयांनी बंद केल्यापासून सगळ्याच्या 20 नोटा खराब झालेल्या आहेत. कोण 2000 बंद करतोय, कोण 20 रुपयाच्या बंद. मामी नोटा तरी कोणत्या वापरायच्या? मग तुम्ही नोटा वापरू नका. प्लेटा वापरा, टाटला वापरा, सोनं नाणं वापरा. एकमेकाला देवाण घेवाण घ्यायचा. बाजरी घ्यायचा, जवारी घ्यायचा. मग ती जावं लागेल जुन्या काळात. आज जुन्या काळात जायचं. आपल्याला आजपासून सुरुवात आहे आपली नोट. तुम्हाला ऐकायचंय का? नोट आहेत का तुमच्याकडे? तुमच्याकडे नोटा दाखा. दाखा इसुपाच्या नोटा असतील. माझ्याकडे 500 नोटा घ्या. 500 घ्या. 500 कशाला? फाट्यात द्याल.
500च्या नोटा मध्ये 20च्या नोटा होता, याच्या जर सुट्टे केले तर 20 रुपयाच्या नोटा येणार का? मग त्या नोटा आम्ही चलनातून बाहेर काढणार आहोत. 20चीच आहे ना? काही मिळत नाही नाही त्याच्या शून्य खोडून टाकू ना. बघा ही 500ची आहे का? याच्या आम्ही 20-20 रुपये सुट्टे करून घेतो आणि ती नोट बंदी चलनातून बंद. हे तुमचं काय झालं? येऊ का? सगळ्या गावा सांगा 20चे नोट वापरू नका. बघा काय ऐका ऐका, आज रात्री 12 वाजल्यापासून 20 रुपयाच्या नोट बंद करण्यात येणार आहे. ऐका ऐका, आज रात्री कुत्रे पाळले. तुमच्यासारख्या कुत्र्यांना अशीच कुत्रे असायला. अहो तुम्हाला माहित नाही काय? आपल्या सरपंचाच्या आदेशानुसार रात्री 12 वाजल्यापासून 20 रुपयाची नोट बंद होणार आहे. बापाचं घरच आहे सगळं. आज तुमच्याकडे किती 20च्या नोट आहेत? बापाच्या घरचा आणि तुपाच्या घरचा अजिबात बोलायचं नाही. माझ्या सरपंचचा आदेश आहे, माझं गाव आहे, मी काय कुटाने करते करत. तुम्हाला नोट चालायचं बाहेर गावाला नाही तिकडे चालायचं. हो सरपंच तुम्ही रुपावहिनीला जरा प्रेमानं सांगा, बाकी ज्याला सांगलं तर सांगलं, कसं बी शेला जरा सांगा ना. काय प्रेमाने सांगायचं? तो प्रेम आहे, तू सांग ना प्रेमाने. रुपावहिनी, आज संध्याकाळपासून सरपंचाने 20 रुपयाची नोट. ते सरपंच आणि तू निघा. निघा काय निघा, बंद केलेली अजिबात 20च्या नोटा दुकानात भिकाण्यात घेऊन येत नाही. फाडून मोकळ्या करत असतो तुम्ही. हात तर लावा, तुमच्याकडे बघते मग. हात तुम्ही नोटाला म्हणलं मी, मला नाही. हात काय लावा, तुला बायकूच करून देईन. माझा बायकू काय बायकू? आता लय मोठा अधिकार आहे माझ्याकडे. कसला अधिकार? तुमचं नावच काढून टाकीन मतदान यादीतून याच्यातून. जर का महानिर्णयाच्या पुढे गेले तर अजिबात गावात तुम्हाला राशन भाषण काही भेटणार नाही ग्रामपंचायत मधून. आता तुम्ही निघा. निघा नाही, ऐकायचं नीट ऐकायचं. नाही भांडे भांडेगिरे आपल्या घरी एक परत देवा झाला. निघा ना, काय नाही तर एवढं मोठं. आणि ऐकायचं आणि सगळ्या बायाला सांगायचं. ऐका हो ऐका, आज रात्री 12 वाजल्यापासून सरपंचाच्या आदेशानुसार 20 रुपयाची नोट बंद करण्यात येणार आहे. हो सगळ्यांनी कान खोलून ऐका, दरवाजे खोलून ऐका, नवऱ्याने ऐका, बायकाने ऐका, नोट बंद होणार म्हणजे होणार नाही. काय लावलंय असं कीर्तन? टांग टांग टुंग टांग 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 टुंग टांग टांग काय बघो ते परत काय तसले. ते काय विवाह संस्था चालू केली काय लग्न जमायचं? तसलं काही नाही. मग ते सरपंचाच्या आदेशानुसार आता आपल्या गावात 20 रुपयाची नोट बंद करण्यात येणार. काय केलं? 20 रुपयाची नोट बंद. गावात 20 रुपयाची नोट बंद? अरे का बादशाह काय तालिबान फत्व काढला काय गावात एक एक? तू मी काय बी करेन? माझं गाव आहे, आमचं गाव आहे, तुम्ही इथं अधिकार नाही तुमचा बोलण्याचा. तुमचं गावात आम्ही काय पाकिस्तान आलो का? तुम्ही पाकिस्तान नाही इथलेच आहे, पण गावाचा प्रथम नागरिक म्हटल्याच्या नंतर सरपंचातून सरपंचांनी काय बी केलं तर त्याला हा म्हणायचं. अरे तसं नसतं बाबा. आता अरे लोकशाही आहे बाबा आपली इथं. हा कुशल, तू 20 रुपयाची नोट बंद केली का असं केलं तर अरे नोटा चालू करायच्या, बंद करायच्या, नवीन छापायचा या अधिकार RBI ला असतोय. RBI काय? RBI ना रे, RBI RBI आबा आहे, अरब आहे. अरे आब्या ना आबा नाही बाबा. तू जाऊ दे बरू दे, तो सरकारला अधिकार असतो असं नोटा बेरे तुला बंद करता येणार नाही. आम्ही गावचं सरकार हे आहे, बादशाह सरकार आहे. गावात नोटा चलवायच्या की नाही हे ठरवायचं. चालत मला काय आखली बिकली का नाही? अरे बाबा लोकशाही राष्ट्रात राहतोय आपण, आपण काय हुकुमशाही राष्ट्रात राहतो का? त्या हिटलरवाणी तुला वाटलं की आज काय तर म्हणे सुक्या लेकीचा सरपंचच केला होता मागच्या वेळेस, काय परत आता म्हणलं तर नोटच बंद केल्या? अरे असं नसतं काय गोष्टीचं, त्याला काय नियम असतात काय असतात केले? उठल लगेच 20 रुपयाची नोट बंद केली आणि काय केलं?
ये बरं समजेल तुम्हाला ज्या सरकारनं इतक्या माग नोटा बंद केल्या काम का केलाय तमका केलाय तेव्हा काय केलं बोलले शब्द तुम्ही एटीएमच्या बाहेर आम्ही आंघोळ्या केल्या झोपलं तिथं तेव्हा कुठं पैसे निघलेत आणि आता आमच्या सरपंचानं इच्छित नोट बंद केली तर असं बोलायला अरे बाबांनो मान्य आहे आता कसं असतं ते तर केंद्र सरकार आहे ते पंतप्रधान आहे त्यांना काय बोलतो पंतप्रधान असू नाही तर कोणी असू मी बी गावाचा पंतप्रधान आहे अरे काय करणार बाबा अरे बादशाह हा आता ज्यावेळेस नोटा बंद केला त्यावेळेस गोरगरीब लोकांना त्रास झाला गोष्ट मान्य मग काय एटीएमच्या बाहेर लाईन चालायला आमच्या लांब रांग लागल्या होत्या पण कसं आहे काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने ते केलं होतं तुम्ही काय सांगता 20 रुपयाचा नोट बंद करून गावातला काळा पैसा बाहेर लय राग आलाय त्या दिवशी एक जणांना 20 ची नोट घेऊन चकना नाही दिला तेव्हापासून मला राग आलेला आहे चकना नाही येते 20 ची नोट काय कामाची 20 ची नोट हे बंद करून टाक अरे बादशाह आला का माझं ऐका असं नाही करते तुम्हाला मान्य असेल तर ठीक आहे नाही तर अजिबात नाही तुमच्याकडच्या नोट अजिबात गावात चालला नाही चला ऐका हो ऐका आज रात्री 12 वाजता तेव्हापासून आयला काय करणार रे खरंच म्हणतात ना चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता गेली की अशी बोंब झाल्याशिवाय राहणार नाही बाबा काय आता भोगा आता भोगा यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्ली अरे तालुक्याचा नेता गल्ली लावून देतो लढी सादा चौकडी सादा चौकडी